आत्ता मध्ये राज्यसेवेची मी इंटरव्ह्यू घेत, एक छान घटना तुम्हाला सांगण्यासाठी, एक गर्ल स्टुडंट आहे, त्यांचं 417 स्कोर आहे, शी बिलॉंग्स टू ओबीसी. मी त्यांना विचारलं कितवा अटेम्प्ट होता, ते म्हणे दुसरा. मला खूपच कौतुक वाटलं त्या ताईचं, का दुसऱ्या अटेम्प्टला 417-20 स्कोर ही काही सोपी गोष्ट नाही. मग मी मुलाखतीमध्येच त्यांना विचारले, मला हे सांगा की तुम्ही अभ्यास कसा, अभ्यासाची पद्धत काय. त्यांनी बेस्ट मुद्दा सांगितला जो आपला आता चौथा मुद्दा. काय सांगितलं त्यांनी, ते बोललं सर मी सगळ्यात पहिले PYQ खूपच चांगला प्रिव्हियस इयर क्वेश्चन, आणि म्हणले की मी टॉपिक PYQ पाहिजे, आणि त्या PYQ च्या ट्रेंडनुसार मी अभ्यास, कुठे प्रश्न विचारले, कोणते प्रश्न विचारले, किती प्रश्न विचारले, कोणते टॉपिक मध्ये. ते बोले की सर मी स्वतःला एवढं गुंतवून घेतलं ना त्याच्यामध्ये की ते PYQ अनालिसिस म्हणण्यापेक्षा त्याच्याशी मैत्री करणं त्या PYQ, आणि मी एवढं गुंतवून घेतलं की मला मग माझ्या डोक्यामध्ये एक ट्रेंड सेट झाला की हा प्रश्न असे येणार. त्याच्यामुळे पोरांनो, जर जुन्या प्रश्नपत्रिका न पाहता जर तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला असेल, तर एखादं दार न उघडता तुम्ही त्याला धडक देताय असं त्याचा. ओपन द डोर फर्स्ट.